काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तसेच मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेशही केला. दरम्यान देवरा यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय, कारण देवरा कुटुंब आणि काँग्रेस पक्षाचे जवळपास 55 वर्षांपासून संबंध आहेत. अशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद देवरा यांनी पक्षाची साथ का सोडली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे मिलिंद देवरा नेमके कोण आहेत आणि त्यांनी काँग्रेसची साथ सोडण्यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता मिलिंद देवरा हे कोण आहेत पाहूया. मिलिंद देवरा हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. देवरा कुटुंब हे मूळचं राजस्थानचं पण जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई. 1981 साली मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनले तर थेट 22 वर्षांनी म्हणजेच 2003 साली ते पायउतार झाले. मुरली देवरा केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. मुंबई दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने नेहमीच विजय मिळवला आणि देवरा कुटुंबाचा या लोकसभा मतदारसंघाशी अनेक वर्षांपासून संबंध आहे. इतकेच नाही तर उद्योगपती अंबानी त्यांचा प्रचार करायचे अशी देवरा यांची ओळख आहे. मागील 2019 निवडणुकीत देखील रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देवरा यांना पाठिंबा दिला होता. मिलिंद देवरा हे कधी काळी राहुल गांधींच्या खूप जवळचे मानले जात होते. ते राहुल गांधींच्या कोर कमिटीत देखील होते, म्हणजेच ते माजी काँग्रेस अध्यक्षांच्या जवळचे असल्यानं देवरा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवरा कुटुंबाची वेगळी ओळख आहे. या कुटुंबातील एखादा तरी सदस्य गेली 4 दशके दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मिलिंद देवरा येथून 2 वेळा खासदार झाले तर त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा हेही याच मतदारसंघातून 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. ही जागा देवरा घराण्याची पारंपरिक जागा आहे. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. पण आता याच दक्षिण मुंबईच्या जागेवरून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडणार आहे. स्वतः मिलिंद देवरा यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली. त्याचं झालं असं की लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या म्हणजेच इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. या आघाडीत ठाकरेगड देखील सामील आहे. तसेच दक्षिण मुंबई मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे खासदार आहेत. अरविंद सावंत यांनी या जागेवर 2 विजय मिळवला आहे. अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना ही जागा काँग्रेसला द्यायची नाहीये. युतीमुळे मिलिंद देवरा त्यामुळे यांना तिकीट मिळणं अवघड होणार आहे. अशा स्थितीत मिलिंद देवरा यांना दुसरी जागा शोधावी लागणार आहे, जी जागा शोधणं काँग्रेसमध्ये अवघड आहे. त्यामुळेच देवरांनी काँग्रेसला इतक्या वर्षांची साथ सोडली आहे. सुरुवातीला मिलिंद देवरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आधी मांडलं जात होतं, मात्र दक्षिण मुंबईची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार आहे. पण तसं पाहिलं तर देवरा कुटुंब आणि शिवसेना यांचा जुना संबंध देखील आहे. मिलिंद देवरा यांच्या वडिलांना 1976 आणि 77 यावेळी झालेल्या मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी ते जिंकून सुद्धा आले होते. झालं असं होतं की 1976-77 या कालावधीमध्ये मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी जनता पक्षाकडून सोहनसिंग कोहली आणि काँग्रेसकडून मुरली देवरा यांच्या महापौर पदाच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यावेळी शिवसेनेसोबतच सर्व विरोधी पक्षांनी कोहली यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला आणि मतदान करताना काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा यांना शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मतदान करावे असे आदेश दिले होते. त्यावेळी शिवसेना महापालिकेत 2 क्रमांकाचा पक्ष होता, त्यामुळेच काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. अशा परिस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय आणि मिलिंद देवरा यांचा हा निर्णय अर्थातच काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आगामी काळामध्ये दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मिलिंद देवरा यांना मिळणार का आणि या ठिकाणी मिलिंद देवरा खासदार म्हणून निवडून येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.